स्वतः राज्यात सत्तेवर असलं की राज्याला लुटायचं आणि सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर राज्याला पेटवायचं. हे धंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे गेले अनेक वर्ष महाराष्ट्राची जनता बघते. त्याच्यामुळे गुंडांची टोळी कोण आहे हे जनतेला नीटपणे माहिती आहे. गेले 6 महिने माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य सरकार ज्या पद्धतीने काम करते आहे, ज्या पद्धतीने प्रगती करते आहे, ते बघून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आणि त्यामुळेच विरोधकांची जीभ सुद्धा घसरू लागलेली आहे. चव्हाणताई, मी एवढंच सांगेन की ही अविद्या करू नका, हे आपल्याला शोभत नाहीये.